लडाखबाबत चीनचा खोडसाळपणा सुरूच आहे. गलवानमध्ये चीनचा झेंडा फडकवल्याचा खोटा आणि प्रोपगंडा करणारा व्हिडिओ चीनने रिलीज केलाय. चीनमधील एकमेव पक्ष असलेल्या चायनीज कम्युनिस्ट पार्टीशी संलग्न असलेल्या माध्यमांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. भारतीय सैन्य दलाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चीनने या व्हिडिओद्वारे केला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलेला आहे. गलवानवर आपला तिरंगा चांगला वाटतो, चीनला उत्तर द्यावं लागेल, मोदीजी मौन सोडा, असं ट्विट राहुल गांधींनी केलंय. या संदर्भात युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास एस यांनीही ट्विट केलं होतं. दरम्यान यावर बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन हे आपल्या सोबत फोनलाईनवर जोडले गेले आहेत. हेमंत महाजन जी, काय सांगाल, चीनचा जो खोडसाळपणा आहे तो नेहमी समोर येत असतो आणि एक मानसिक युद्धखोरीची जी त्याची भूमिका आहे तीही जगासमोर नेहमी येत असते, काय सांगाल याविषयी? हे चीनचा मानसिक युद्धाचा भाग आहे, प्रोपगंडा वॉरफेअरचा भाग आहे. परंतु महत्वाचा प्रश्न असा आहे की या प्रोपगंडा वॉरफेअरचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, कोणावरती होतो आहे? हा भारतावरती, भारतीय सैन्यावरती होतो आहे का? अजिबात नाही. जिथे भारतीय सैन्य असायला पाहिजे तिथे आहे. त्याचा परिणाम चीनवरती होतोय का? नक्कीच होतो आहे. आज चीनी सैनिक या अति थंड भागामध्ये राहायला तयार नाहीयेत. याच्या आधी बातमी आली होती की चीनी सैनिक तिथे राहायला तयार नाहीयेत, म्हणून या भागात सीमेचं रक्षण करण्याकरता चीन रोबोट्स किंवा रोबोटिक किंवा ऑटोमॅटिक व्हीकल्स अशांचा वापर करून तिथे गस्त घालतोय वगैरे वगैरे. कारण चीनी सैनिकांना एवढ्या सब झिरो टेम्परेचर -20 -30 डिग्रीज मध्ये राहायची इच्छा नाहीये. तर त्याच्यामुळे खरं म्हटलं तर चीन स्वतःच्याच सैनिकांचं मनोबल हा वाढवण्याचा याप्रमाणे प्रयत्न करतो आहे. कारण अशा प्रकारचे झेंडे लावून, अशा प्रकारचं काही असे व्हिडिओ तयार करून जे तिथे परिस्थिती आहे, जिथे ज्या भारतीय सैन्याची तैनाती आहे, जिथे भारतीय सैन्याची जी संरक्षण सिद्धता आहे, त्याच्यावरती कुठलाही काहीही परिणाम होत नाहीये. तर हे केवळ ते त्यांच्या लोकांकरता आहे, तर त्याला फारसं महत्व देण्याची गरज नाही. परंतु एवढं नक्की की चीनला त्यांचे सैनिक तिथे तैनात करण्याकरता आता मोठा प्रयत्न करावा लागतो आहे. आणि आपल्याला एखादं माहिती असेल की तर चीननी तिबेटमधल्या सुद्धा युवकांना तिथे आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. गुरखा जे नेपाळमधले आहेत त्यांना सुद्धा ते तिथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण चीनी सैनिक तिथे राहायला तयार नाहीत, कारण ते मिडल क्लास फॅमिलीतले असतात, शहरामधले असतात, अतिशय सॉफ्ट असतात, त्यांना कठीण आयुष्याची म्हणजे हे नसते. आणि ते फक्त 3 वर्ष सैन्यामध्ये येतात. आपल्याला माहिती असायला पाहिजे की 60 ते 70% सैनिक हे चीनी सैन्यामध्ये फक्त 3 वर्ष असतात. कंपल्सरी ट्रेनिंग त्यांना असतं, 1 वर्ष ट्रेनिंग मध्ये जातं आणि 2 वर्ष ते ऍक्च्युअली सैनिकांचं काम करतात. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला ते बॉर्डर वरती येतात, ते 2 वर्ष ज्यावेळेस त्यांना यावंच लागतं, तर त्यावेळेला त्यांचं लक्ष हे बॉर्डर वरती केंद्रित असण्यापेक्षा ते 2 वर्षांनंतर आपण मागे जाऊन रोटी कापडा मकांची लढाई कशी जिंकायची याच्यावरती ते जास्त केंद्रित असतं. कारण त्यांना नंतर काहीतरी उद्योगधंदा करायचाच आहे ना, हे तर केवळ 2 वर्षात संपणारच आहे. तर त्याच्यामुळे हा जो सैनिकांचा जो प्रॉब्लेम आहे हा चीनी सैन्यामध्ये फार मोठा आहे. आणि आपल्याला एखाद्या कल्पना असेलच की चीनी सैनिकांमध्ये यामुळे जो आजारपण सुद्धा खूपच वाढलेला आहे. म्हणजे भारतीय सैनिक तिथे 2-2 वर्ष राहतात या अति थंड भागामध्ये, हाय अल्टिट्यूड मध्ये. हे मात्र 1 महिना 2 महिने 3 महिन्याच्या आतच त्यांची बदली करायचा प्रयत्न केला जातो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.